पेण अर्बन बँक घोटाळ्यामुळे गेली 10 वर्षे राजकारणापासून अलिप्त राहिलेले बँकेचे माजी अध्यक्ष शिशिर धारकर आता पुन्हा एकदा राजकारणामध्ये सक्रिय होतात. पेण विकास आघाडी स्थापन करून सत्ताधारी भाजप विरोधात निवडणुकीमध्ये ते उतरतात. पेण नगरपालिका निवडणुकीच्या आखाड्यात ते स्वतः उतरणार नसले तरी मुलगा मिहीर आणि त्यांचे जुने सहकारी निवडणूक लढवणार आहेत. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या प्राध्यापिका शांतिश्री पंडित यांची जेएनयूच्या कुलगुरुपदी निवड झाली आहे. जेएनयूच्या पहिल्या महिला कुलगुरु होण्याचा मानही त्यांनी मिळवला आहे आणि पुढचे 5 वर्ष त्या या पदावर असतील. सध्या पुणे विद्यापीठामध्ये त्या पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन विभागामध्ये प्राध्यापिका म्हणून कार्यरत आहेत आणि त्या जेएनयूच्या माजी विद्यार्थिनीही आहेत.